नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढील पाठ पाहणार आहोत. घटक क्रमांक 12, एक चल समीकरणे. मागील इयत्तांमध्ये आपण एका चलातील समीकरणांचा अभ्यास केला आहे. समीकरणात दिलेल्या चलासाठी जी किंमत ठेवल्यामुळे समीकरणाच्या दोन्ही बाजू समान होतात, ती किंमत म्हणजे त्या समीकरणाची उकल असते. समीकरण सोडवणे म्हणजे त्याची उकल शोधणे होय. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण सत्य असते. या गुणधर्माचा वापर करून आपण नवीन सोपी समीकरणे तयार करून दिलेली समीकरणे सोडवतो. समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर करण्याच्या क्रिया: एक, दोन्ही बाजूंमध्ये समान संख्या मिळवणे. दोन, दोन्ही बाजूतून समान संख्या वजा करणे. तीन, दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. चार, दोन्ही बाजूंना शून्येतर समान संख्येने भागणे. यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. उदाहरण क्रमांक एक, एक्स अधिक 4 = 9, एक्स अधिक 4 वजा 4 = 9 वजा 4. म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूतून आपण जर 4 वजा केले तर आपल्याला x = 5 मिळतील. उदाहरण क्रमांक 2, x - 2 = 7. या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर आपण 2 मिळवले तर आपल्याला x = 5 मिळतील. उदाहरण क्रमांक 3, या ठिकाणी x/3 = 4. समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर 3 ने गुणलं तर आपल्याला x = 12 मिळतील. उदाहरण क्रमांक 4, 4x = 24. या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर 4 ने भागलं तर आपल्याला x = 6 मिळतील. एक चल समीकरणांची उकल, यालाच इंग्रजीमध्ये सोल्युशन ऑफ इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणतात. कधीकधी समीकरण सोडवण्यासाठी त्यावर एकापेक्षा जास्त क्रिया कराव्या लागतात. अशा समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर क्रिया करून उकल काढण्याचे काही प्रकार पाहू. त्यासाठी काही उदाहरणं. पुढील उदाहरण क्रमांक 1, पुढील समीकरणे सोडवा. त्यातलं उदाहरण क्रमांक 1, x = 2 - x - 3 = 3/5 × x + 4. दोन्ही बाजूंना 5 ने गुणून 10x + 3 = 3/x + 4. म्हणून 10x + 30 = 3x + 12. दोन्ही बाजू 30 मिळवू. म्हणून 10x + 30 + 30 = 3x + 12 + 30. 10x = 3x + 42. दोन्ही बाजूतून 3x वजा करू. 10x + 3x = 3x + 42 - 3x. म्हणून 7x = 42. दोन्ही बाजूंना 7 ने भागून 7x/7 = 42/7. म्हणून x = 6. 9x - 4 = 6x + 29. दोन्ही बाजूत, उदाहरण क्रमांक 2, दोन्ही बाजूत 4 मिळवू. 9x + 4 + 4 = 6x + 29 + 4 = 9x = 6x + 33. या ठिकाणी दोन्ही बाजूमधून जर 6x वजा केले तर आपल्याला 9x + 6x = 6x + 33 - 6x. म्हणून 3x = 33. आणि या समीकरणाला जर दोन्ही बाजूला 3 ने भागलं तर x = 11 मिळतील. आता एकच गणित आपण दोन प्रकारे सोडूया. उदाहरण क्रमांक 3, 2/3 + 5a = 4. त्यातली पहिली पद्धत, या ठिकाणी समीकरणाच्या दोन्ही बाजूला 3 ने गुणलं तर 3 × 2/3 + 3 × 5a = 4 × 3 = म्हणजेच 2 + 15a = 12. हे जर सोडवलं आपण तर ए बरोबर आपल्याला मिळतील 2/3. आणि दुसऱ्या पद्धतीनुसार दोन्ही बाजूतून 2/3 वजा करून आपल्याला हे गणित सोडवता येईल. म्हणजेच 2/3 + 5a + 2/3 = 4 - 2/3. म्हणून 5a = 12 - 2/3. म्हणून 5a = 10/3. आता या ठिकाणी दोन्ही बाजूंना 5 ने भागलं म्हणजेच 5a/5 = 10/3 × 1/5 = 2/3.
दोन्ही पद्धतीने सोडवलं तरीही उत्तर 203 हेच आलेले आहे. जर ए बी सी डी या शून्येतर राशी असतील म्हणजे ए छेद बी बरोबर सी छेद डी तर दोन्ही बाजूंना बी गुणले डी ने गुणून ए डी बरोबर बी सी हे समीकरण मिळते. याचा उपयोग करून काही उदाहरणं सोडवता येतील. त्यासाठी उदाहरण क्रमांक 4 x-7 / x-2 = 5/4 या ठिकाणी तिरकस गुणाकार करून म्हणजेच 4 × x-7 = 5 × x-2 म्हणून 4x-28 = 5x-10 4x-5x = -10 + 28 -x = 18 x = -18 पाचवं गणित 8m-1/2m + 3 = 2 8m-1/2m + 3 = 2/1 या ठिकाणी तिरकस गुणाकार करून 1 × 8m-1 = 2 × 2m + 3 म्हणून 8m-1 = 4m + 6 8m-4m = 6 + 1 = 4m = 7 m = 7/4 अशा प्रकारे सराव संच 12.1 आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. यापुढील भाग शाब्दिक उदाहरणे वर्ड प्रॉब्लेम. शाब्दिक उदाहरणातील दिलेल्या माहितीसाठी चल वापरून ती माहिती बैजिक राशीत कशी लिहितात ते पाहू. या ठिकाणी माझं वय 1 वर्ष आहे, माझे वय 1 वर्ष आहे, त्यावरून माझ्या मित्राचे वय माझ्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी जास्त आहे म्हणजेच मित्राचे वय 1/2 + 5 माझ्या बाबांचे वय माझ्या वयापेक्षा 32 वर्षे जास्त आहे म्हणजेच बाबांचे वय 1/32 माझ्या आजीचे वय माझ्या वयाच्या 64 वर्षांनी जास्त आहे म्हणजेच आजीचे वय 4x + 10 वर्ष माझ्या बहिणीचे वय माझ्यापेक्षा 4 वर्षांनी कमी आहे म्हणजेच 1/4 माझ्या आईचे वय माझ्या वयाच्या 3 पट आहे म्हणजेच आईचे वय 3x वर्ष आधी दिलेल्या माहितीनुसार माझ्या मित्राचे वय जर 12 वर्षे असेल तर माझे वय किती. माझे वय 1 वर्ष मित्राचे वय बरोबर 1/(x/2+5) म्हणून 1/(x/2+5) = 12 दिलेलं आहे. हे जर आपण सोडवलं तर 1 = 14 म्हणजेच माझे वय 14 वर्ष आहे. यावरून वरील माहितीतील इतर व्यक्तींची वय आपल्याला काढता येतील. एक कृती दिलेली आहे. चौकटीत एक संख्या लिहायची आहे. रुंदीच्या तिप्पट लांबी आहे. मी आयत आहे. माझी परिमिती 40. रुंदीच्या तिप्पट लांबी रुंदी जर 1 असेल तर लांबी 3x असेल म्हणून आयताची परिमिती बरोबर 40 आणि आयताच्या परिमिती सूत्र माहीत आहे आपल्याला 2 × लांबी × रुंदी. यामध्ये जर आपण किमती टाकल्या तर आपल्याला लांबी आणि रुंदी या आयताची मिळेल. काही यावरील सोडवलेली उदाहरणं. त्यातील पहिलं उदाहरण जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून 63 किलोग्रॅम वजन आहे तर जोसेफचे वजन काढा. उत्तर जोसेफच्या लहान भावाचे वजन 1 किलोग्रॅम म्हणून जोसेफचे वजन त्याच्या भावाच्या वजनाच्या दुप्पट बरोबर 2x. दिलेल्या माहितीवरून 1 + 2x = 63 म्हणून 3x = 63 x = 21 जोसेफचे वजन 2x = 2×21 = 42 किलोग्रॅम उदाहरण क्रमांक 2 एका अपूर्णांकाचा अंश त्याच्या छेदापेक्षा 5 ने मोठा आहे. अंश व छेद यांच्यामध्ये प्रत्येकी 4 मिळवल्यास 6/5 हा अपूर्णांक मिळतो तर तो अपूर्णांक काढा. अपूर्णांकाचा छेद x मानून त्या अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा 5 ने जास्त म्हणजेच 1/5 आहे तो अपूर्णांक 1/5/x आहे. त्याच्या अंशात व छेदात 4 मिळवल्यास नवीन अपूर्णांक 6/5 होईल. म्हणून 1/5/4/1/4 = 6/5 म्हणून 1/9/1/4 = 6/5 म्हणून 5×1/9 = 6×1/4 म्हणून 5x = 45 = 6x = 24
पंचेचाळीस वजा चोवीस बरोबर सहा एक्स वजा पाच एक्स म्हणून एकवीस बरोबर एक्स अपूर्णांकाचा छेद एकवीस म्हणून अंश एकवीस अधिक पाच बरोबर सव्वीस तर तो अपूर्णांक सव्वीस छेद एकवीस अशा प्रकारे आपल्याला तो मिळेल. रत्नाजवळची रक्कम रफिक जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा दोनशेने जास्त आहे. पुढील उदाहरण रत्नाजवळची रक्कम रफिक जवळच्या रकमेपेक्षा तिपटीपेक्षा 200 रुपयाने जास्त आहे. रत्नाजवळचे 300 रुपये घेऊन रफिकला दिले तर रत्नाजवळची रक्कम रफिकजवळच्या रकमेच्या 704 पट होते. तर रफिकजवळची मूळ रक्कम किती? मूळ रक्कम काढण्यासाठी खालील कृती आपणाला करता येईल. रत्नाजवळची रक्कम रफिकजवळ असलेल्या रकमेच्या तिपटीपेक्षा 200ने जास्त आहे. सॉरी 100ने, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, 100ने जास्त आहे. रफिकजवळची रक्कम एक्स मानू म्हणून रत्नाजवळची रक्कम 3x वजा 100. रत्नाकडे 300 रुपये घेऊन रफिकला दिले म्हणून रत्नाजवळ उरलेली रक्कम एक्स अधिक 300. रफिकजवळ झाली 1 + 300 रुपये. रत्नाजवळची नवीन रक्कम ही रफिकजवळच्या रकमेच्या 704 पट झाली. रत्नाजवळची रक्कम छेद रफिकजवळची रक्कम बरोबर 704 म्हणून 3x वजा 100 छेद 1 + 300 बरोबर 7/4. हे जर आपण सोडवलं तर आपल्याला रफिकजवळची रक्कम मिळेल. अशा प्रकारे आपल्याला शाब्दिक उदाहरणं सोडवता येतील. यावरील सराव संच 12.2 व 12.1 हा आपण आपल्या वहीमध्ये सोडवायचा आहे. अशा प्रकारे एक चल समीकरणे यावरील उदाहरणं आपल्याला सोडवता येतील.